आजचं जे कोविड सेंटरचं आज आपण उद्घाटन केलंय, त्यापूर्वीच आपण फ्लावर हॉस्पिटल साईबाबा संस्थांच्या पुढाकारानं सुरू करण्यात आलेलं कोविड सेंटर आणि डॉक्टर बिकेवाड फाउंडेशन नगर या तीन ठिकाणी आतापण 1000 वर आपण खाटा त्या कोविड सेंटरसाठी आपण निर्माण केल्या होत्या. आणि आता हे नवीन जे सेंटर आपण सुरू केलं आहे हे 400 बेडचं आहे, 450 बेडचं आहे. आय थिंक त्याच्यामध्ये 30 बेडचं आपण O2 बेड्स म्हणून त्याचं स्वतंत्र कक्ष स्थापन केलेलं आहे. म्हणजे साधारण यापूर्वी म्हणजे पूर्वीपासूनच आपल्याकडे कोविडच्या रुग्णांना त्यांच्याकरता आपण सेंटर सुरू केली होती, परंतु दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आणि आता बेडच मिळत नाहीत हे सातत्यानं लोकांची मागणी वाढते आणि म्हणून हे नवीन सेंटर आता आपण सुरू केलेलं आहे. राज्यामध्ये ज्या पद्धतीने आज परिस्थिती बिघडलेली आहे, कोरोनाच्या रुग्णांना बेड मिळत नाही, ऑक्सिजन नाही, रेमडेसिवीरची परिस्थिती वाईट झालेली आहे, सरकारने कुठेतरी अगोदर तत्परता दाखवायला हवी होती. आज कोविड केअर सेंटरची उभारणी किंवा ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा जो घाट घातला जातो ही तयारी अगोदर करू शकते. खरं कोविड केअर सेंटर जे आहेत याच्याबद्दल तत्परता सरकारनं खरं यापूर्वी दाखवायला पाहिजे, परंतु ठीक आहे कोविड सेंटर आता प्रत्येकजण सुरू करण्याच्या करता प्रयत्न करतोय, परंतु ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये आज मला जे आश्चर्य वाटतं की प्रत्येकजण उठतो आणि केंद्र सरकारकडे बोट दाखवतो. राज्यामध्ये आज एवढी मोठी औद्योगिक राज्य आपलं, मोठ्या मोठ्या MIDCs स्वतःचे ऑक्सिजनचे प्लांट आहे, देशामध्ये निर्माण होणाऱ्या ऑक्सिजनचे बहुतांशी प्लांट महाराष्ट्रात आहे. आणि मला वाटतं की मग कुठेतरी राज्य सरकारचं नियोजनही पूर्णतः फसलेलं आहे. O2 सप्लाय करण्याची जबाबदारी की फक्त केंद्राची नाही आहे, आपल्या राज्याच्या जनतेला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होतो की नाही हे पाहण्याची जबाबदारी सुद्धा सरकारची होतीच आहे. परंतु दुर्दैवानं राज्य सरकार आपलं अपयश केंद्रावर बोट दाखवून लपवायचा प्रयत्न करत आहे. पण त्यात आता राजकारण करण्यापेक्षा मला वाटतं आता माननीय प्रधानमंत्र्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत सगळ्या परदेशातल्या अनेक देशांनी आता मदतीचा हात ऑक्सिजनच्या प्लांट देण्यापासून जनरेटर प्लांट देण्यापासून आता त्या ठिकाणी मदतीचा हो भारताकडे सुरू केलेला आहे. आणि देशांतर्गत सुद्धा रेल्वेच्या माध्यमातून ग्रीन कॉर्डर तयार करून त्या राज्याच्या ऑक्सिजनची पुरवठ्यासाठी केंद्रानं पुढाकार घेतलेला आहे. मला वाटतं की राज्यानं सुद्धा याच्यातून आता केवळ केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा आपलं स्वतःचं दायित्व राज्य सरकारनं निभावलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत. जिल्ह्यातील मंत्रीच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हतबलता व्यक्त करताय, जिल्ह्यात काही व्यवस्था नाही, पत्र लिहिण्याने मला आश्चर्य वाटतं की मंत्री का पत्र लिहित. मंत्र्यांचं काम होतं ही पूर्तता करून घेण्याची, कोविडचं काही आज सुरू झालेलं संकट नव्हतं. तर आता लक्षात आलं 1 वर्षानंतर की जिल्ह्यामध्ये सुविधांचा अभाव आहे. मला वाटतं की फक्त फार्स करायचा आणि आपल्या स्वतःची आबरू राखायची जागायची, मला वाटतं की स्वतःचं अपयश जागण्याचं माझं मत स्पष्ट मत आहे की त्यांनी आता अशा पद्धतीचं पत्र सुरू केलं त्यातून त्यांनी आपलं स्वतःचंच अज्ञान एवढं प्रकट केलेलं आहे. न ते महाराष्ट्राचं सोडा पण आपल्या स्वतःच्या तालुक्यातल्या जनतेला सुद्धा दिलासा देऊ शकलं नाही हे वास्तव आहे. लसीकरणाच्या बाबतीत राज्य सरकारने मोफत लसीकरणाची घोषणा केली खरी, मात्र उद्यापासून लसीकरण सुरू होईल असं वाटतंय. खरं लसीकरणाच्या बाबतीमध्ये तर माननीय प्रधानमंत्र्यांनी सत्यतेने पुढाकार घेऊन पहिल्यांदा 45 वयाच्या जास्त लोकांचं लसीकरण करण्याचं मोठं काम झालं. मला आश्चर्य कधी कधी असं वाटतं की केंद्र सरकारचं लसीकरणामध्ये दुजावा असा आरोप आम्ही राज्यातली मंडळी करतो आणि सगळ्यात जास्त लसीकरण महाराष्ट्रात झालं म्हणून आम्ही त्यांची पाठ बोलतो. केंद्राच्या मदतीशिवाय तर लसीकरण झालं नाही ना, म्हणजे दुहेरी जे पद्धतीने वक्तव्य मंडळी करतायत, आपण काय बोलतोय तर भान महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना कधी कधी राहत नाही हेच दिसतंय. आता 1 मे पासून काही राज्यांनी यापूर्वीच पुढाकार घेतलेला आहे मोफत लसीकरण करण्याचा,
महाराष्ट्राने घेतलेला आहे. केंद्र सरकारनं आता लसीकरणाचे जे ज्या कंपन्या होत्या, निर्माण लस निर्माण करणारे जे कंपन्या होत्या त्यांचे दर आता कमी केलेले आहेत. म्हणजे सामान्य माणसाच्या आवाक्यात ते लस ते दर येतील अशा प्रकारचे आता निर्णय केलेले आहेत. ही गोष्ट चांगलीच आहे की महाराष्ट्राने निर्णय केलेला आहे. पण या राज्यामध्ये आम्ही घोषणाच फक्त करतो. आता लॉकडाऊनची पूरी घोषणा केली. लॉकडाऊनमध्ये घोषणा करताना काही सवलती देण्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने सांगितलं होतं की ती अंमलबजावणी झाली शून्य. आता बरं दुसरा लॉकडाऊन तुम्ही करण्याची घोषणा करतायत. अजून लोकांच्या उपासमारी लोकांकडे सुरू आहे. धान्याचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. अन्नधान्य लोकांना मिळत नाही. माझी एवढीच अपेक्षा आहे सरकारकडून आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडून की किमान आपण ज्यावेळी ज्या घोषणा करतो त्याची प्रभावी अंमलबजावणी खाली प्रशासन करतं की नाही, किंवा त्याच्या खात्याचे मंत्री करतात की नाही, याची सुद्धा मला वाटतं याच्याकडे पाहण्याची आवश्यकता आहे. खासदार सुजय विखेंनी रेमडेसिवीर जे आणले ते बेकायदेशीर आणले, नाही आता खरं म्हणजे हे पूर्ण प्रकरण आता माननीय उच्च न्यायालयाच्या पुढे आहे. जी वस्तुस्थिती न्यायालयासमोर आता मांडलेली आहे, आणखी न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मला वाटतं ती न्यायालयीन प्रक्रिया असल्यामुळे न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित नाही. एकदा न्यायालयाचा निकाल आल्यानंतर मग वस्तुस्थिती त्यानंतर अधिक बोलता येईल. मात्र यात कुठे राजकारण दिसतंय असं वाटतं तुम्हाला या सगळ्या गोष्टी मागे रेमडेसिवीरचं प्रकरण बाहेर काढून त्यात हे करण्याचं? नाही, मला वाटतं ही न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याच्यावर भाषण केलेलं बरं. पुन्हा वेगवेगळे अर्थ लोक काढत राहतात, संदर्भ काढत राहतात. न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. निश्चितपणे डॉक्टर सुजयने जे मानवतेच्या दृष्टीने जे काम केलेलं आहे आम्हाला न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा आहे.